स्पॉटलाइट जाते आणि कामाचा खोळंबा होतोय। आता चिंता करू नका, आजच आणि आत्ताच श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट मध्ये जाऊन आपल्या घरी इन्व्हर्टर जोडा आणि विजेच्या लपंडावापासून कायमचे मुक्त व्हा। एक्साइट कंपनी सह नामवंत कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरी सह मायक्रोफोन, पलुकास टीव्हीएस कंपनीचे स्टार्टर, अल्टरनेटर, सर्व वाहनांचे डायनामा मिळणारे, विटातील अधिकृत सेल्स अँड सर्व्हिस सेंटर, श्री गणेश बॅटरी आणि डायमंड ऑटो पार्ट। आमचा पत्ता नेवरी रोड विटा। दिनांक 14 मे रोजी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष नामदार डॉक्टर रामदासजी आठवले साहेब हे जत तालुक्याच्या दौऱ्यावर येणार असून या दौऱ्यानिमित्त आठवले साहेबांचा उद्देश आहे की या तालुक्यामध्ये आत्तापर्यंत म्हैशाचं पाणी असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील किंवा दीनदलितांचे प्रश्न असतील, आदिवासींचे प्रश्न असतील, मुस्लिम अल्पसंख्यकांचे प्रश्न असतील, ते वेळोवेळी प्रश्न सोडवण्यासाठी दिल्ली दरबार असेल, मुंबई असेल, या ठिकाणी त्यांनी प्रश्न मांडलेले आहेत आणि त्या माध्यमातून त्यांनी या जत तालुक्याचा दौरा ठेवलेला आहे। आणि या दौऱ्यामध्ये त्यांचा उद्देश एकच आहे की आज मनसेचे राष्ट्रीय अध्यक्ष राज ठाकरे हे मशिदीवरील भोंगे काढा म्हणतात ते पूर्णपणे चुकीचं आहे। ते भोंगे त्याच ठिकाणी राहिले पाहिजेत, अगदी वर्षानुवर्ष चालत आलेला आहे आणि त्यालाही पाठिंबा आम्ही दिला आहे, आमच्या नेत्यांनी दिला आहे की भोंगे काढू नका, तो मूळ एक उद्देश आहे। त्याच पद्धतीनं आज या महाराष्ट्रामध्ये मागासवर्गीय SC असेल, NT असेल, ST असतील, OBC असतील, या लोकांना ज्या पद्धतीनं या सरकारकडून मदत व्हायला पाहिजे ती मदत होत नाही। उदाहरणार्थ आपण बघितलं असेल सामाजिक न्याय विभागाकडून कोट्यावधी रुपये सामाजिक न्याय विभागाला दिले जात होते, पण गेले 3 वर्ष झालं सामाजिक न्याय विभागाला निधी दिला जात नाही, त्यामुळं मागासवर्गीयांचं खच्चीकरण व्हायला लागलं, मागासवर्गीयांची कोणत्याही प्रकारची कामं केली जात नाहीत। आज जवळजवळ आपल्या महाराष्ट्रामध्ये जितके सामाजिक न्याय विभाग कार्यालय ते पूर्णपणे ओस पडले, त्याचं कारणच ते आहे की निधी नसल्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत, खर्चू शकत नाहीत, आणि तो मुद्दा देखील या मेळाव्यामध्ये आम्ही घेणार आहोत। मुस्लिम अल्पसंख्याक आहेत त्यांना देखील या मेळाव्यामध्ये आम्ही पाठिंबा देणार आहोत, आमचे नेते आठवले साहेब पाठिंबा देणार आहेत, त्यामुळं मोठ्या संख्येनं मुस्लिम समाज देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहे। त्याच पद्धतीनं धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला जावा ही देखील प्रामुख्यानं आमची पूर्वी मागणी होती आणि आज हे आहे की धनगर समाजाला धनगड हे जात त्या ठिकाणी उल्लेख झाला आहे, ते पुसून त्या ठिकाणी धनगर धरलं ग्राही धरलं पाहिजे आणि अनुसूचित जमातीमध्ये समावेश केला पाहिजे। त्याच पद्धतीनं आता आपण पाहतोय की मराठा समाजाला देखील आरक्षण आज अखेर टंगतीत तलवार ठेवलेला आहे, त्यांना देखील या महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येनं मोर्चे काढून रस्त्यावर आले, परंतु हे शासन काहीही करायला तयार नाही। त्याला देखील मराठा समाजाला आम्ही पाठिंबा देतो, त्यांना देखील आरक्षण मिळालं पाहिजे, हे आमच्या आदरणीय नेते आठवले साहेबांची भूमिका आहे आणि त्या ठिकाणी मेळाव्यामध्ये त्याच्यावरही विषय होणार आहेत। आज आमची एकच उद्देश आहे की SC NT OBC ST आणि मुस्लिम अल्पसंख्याक यांना एकंदरीत पाठिंबा दर्शवण्या संदर्भातच हा मेळावा आहे आणि या मेळाव्याचे कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्रदेश सचिव माजी महापौर विद्यमान नगरसेवक विवेक कांबळे साहेब राहणार आहेत, आमचे प्रदेश सरचिटणीस राजाभाऊ सर्वदे असणार आहेत, सांगली मिरज कुपवाड नगरपालिकेचे नगरसेवक जगन्नाथ ठोकळे राहणार आहेत आणि त्याच पद्धतीनं रिपब्लिकन पक्षाच्या विविध समितीचे अध्यक्ष सांगली जिल्ह्यातले या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत, सांगली जिल्ह्यातील तालुका अध्यक्ष सर्व उपस्थित राहणार आहेत आणि जत तालुक्यातील रिपब्लिकन पक्षाचे सर्वच कार्यकर्ते पदाधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि आपणही या कार्यक्रमाला उपस्थित राहावा, या नेहमी वेळोवेळी आम्हाला साथ देत आहे, पाठिंबा देत आहे। त्याच पद्धतीनं येत्या 14 तारखेला दुपारी 12 वाजता श्री रामराव विद्या मंदिर हायस्कूलच्या भव्य पटांगणावर ओपन हा कार्यक्रम असणार आहे, त्या ठिकाणी आम्ही 200x200 मंडप, खुर्च्या, स्टेज ह्या सगळ्या व्यवस्था केलेल्या आहेत, त्याच ठिकाणी
येणाऱ्या तालुक्यातील आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही जेवणाची व्यवस्था केलेली आहे आणि या कार्यक्रमाला तालुक्यातील जत शहरातील सर्वच रिपब्लिकन पक्षाचाच कार्यकर्ता नाही तर सर्वच आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, मुस्लिम असतील, माझी कळकळीची विनंती आहे की आपण या कार्यक्रमाला या आणि आपल्या ज्या मागण्या न्याय हक्काच्या आहेत त्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी शासन दरबारी आपण उपस्थित राहाल अशी मला आशा आहे आणि या कार्यक्रमाला आठवले साहेब बऱ्याच दिवसातून जत शहरात येणार आहेत आणि त्यामुळं मी परत एकदा जत तालुक्यातील सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण प्रयत्न करा एवढंच या ठिकाणी मी सांगतो. धन्यवाद. जय भीम. जय भारत. विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत. तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेव्हिंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते. तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा. प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स. आमचा पत्ता कराड रोड, विटा.